हेलो फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। सो टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट द बिट्स ऑफ लाइव स्टॉक लेक्चर नंबर 6। ओके, सो लास्ट क्लास यू आर डिस्कसिंग अबाउट द मिल्च ब्रीड्स, देन ड्यूअल पर्पज ऑफ ब्रीड्स। ओके, सो टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट द ड्राप पर्पज ब्रीड्स। व्हाट आर द ड्राप पर्पज ब्रीड इज प्रेजेंट? सो इनिशियली यू हैव टू लिस्ट, सुरुवातीला तुम्हाला सगळ्या ॲनिमलची, मिल्च ॲनिमलची, ड्रॉप ॲनिमलची आणि ड्युअल पर्पजची लिस्ट दिलेली आहे। त्याचप्रमाणे आज आपण ड्रॉप पर्पज ब्रीड कुठले कुठले आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय, कुठं आढळतात, ओरिजिन काय, हे सगळं आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत। ओके, पण तुम्हाला माहीत असेल की एवढे ब्रीड कसे लक्षात ठेवायचे, तर एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये ओरिजिन म्हणजे कुठं आढळतो, तेवढं त्याचं नाव काय, कुठं आढळतो, त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स किती आहेत, एक दोन चार पॉईंट लक्षात ठेवायचे, सगळे लक्षात राहणार नाही, पण यू हॅव टू अंडरस्टँड अँड यू रिमेंबर ओनली फॉर द ओरिजिन, व्हॉट आर द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर, इकॉनॉमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर, ओनली जस्ट पॉईंट्स यू हॅव टू रिमेंबर इट। ओके, पण तो कुठं आढळतो, ओरिजिन कुठे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे। ओके, सो टुडे यू आर डिस्कसिंग अबाउट द इंडिजियस ड्राप ब्रीड्स ऑफ कॅटल। सो इन दिस ब्रीड्स, ड्राप मीन्स दोज ब्रीड्स आर यूज फॉर, म्हणजे शेतीच्या कामासाठी, पेरणीसाठी किंवा बुलक कार्ड किंवा बैलगाडीसाठी जे वापरतो आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी, ते ब्रीड आपण याच्यासाठी यूज करतो। ओके, त्याच्यामध्ये सुरुवातीला जे इम्पॉर्टंट ब्रीड्स आहेत त्याच्यापैकी काही एक्सप्लेनेशन घेतलेले आहे आपण, त्यात दांगी आहे, खिल्लार आहे, हलीकर आहे, अमृतमहल आहे, कांगायाम आहे, बरगूर आहे, अमलचेरी आहे, कुलकलम आहे, आलमबादी म्हणतो त्याला, आणि रेड खंदारी। ओके, ह्या ब्रीड्स आपण याच्यात समावेश केलेले आहे, जस्ट इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये नंबर ऑफ लिस्ट भरपूर आहेत, पण सुरुवातीला आपण एवढेच ब्रीड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये पाहू। ओके, सुरुवातीला डांगी। ओके, डांगीचं ओरिजिन काय आहे, इट इज वेस्टर्न घाट, नाशिक, अहमदनगर अँड गुजरातमध्ये आढळते। ओके, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम ॲज कम्पेअर टू दॅट वेल पर्पज, बॉडी इज मीडियम साईज, वेल बिल्ड विथ लूज स्किन, हॉर्न कसे आहेत, शॉर्ट आहेत, थिक आहे, हेड कसं आहे, स्मॉल फोर हेड आहे, बल्जिंग विथ प्रॉमिनेंट एजेस आहेत, त्याच्यानंतर कलर कसा आहे, कालो ब्रा किंवा ब्लॅक अँड व्हाईट पॅचेस आहेत, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटशीत वेल डेव्हलप, डेव्हलप म्हणजे तुम्हाला माहीत झालेले मानेच्या खालचा जो पोळीचा भाग दिसतो त्याला आपण डेव्हलप म्हणतो, हम्प म्हणजे जो फुगीर जो भाग दिसतो त्याला हम्प म्हणतो। ओके, सो बॉडी वेट किती, त्याचं 410 आहे, फिमेल कितीचे वजनाचे असते, 300 kg। त्याच्यानंतर लॅक्टेशन पीरियड फार इम्पॉर्टंट, म्हणजे याचा यूजच होत नाही, म्हणजे खूप कमी दूध देते। ओके, बुलक्स आर सुटेड हेवी रेनफॉल बिकॉज पावसामध्ये काम करण्यासाठी, ह्या बुलांचा ॲग्रिकल्चर वर्क पर्टिक्युलरली पॅडी फील्ड, पॅडी म्हणजे भाताची शेती जे काय असते त्याच्यासाठी आपण हा ब्रीड यूज केला जातो। ओके, म्हणजे मोस्ट ऑफ द डांगी हा वेस्टर्न घाट ऑफ नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्येच आढळणारा एक जात आहे। ओके, लक्षात राहील तुमच्या डांगी। ओके, नेक्स्ट आहे खिल्लार, ही पण महाराष्ट्रामध्येच आढळणारी आहे। खिल्लार हा सगळ्यांपैकी तुम्हाला सगळ्यांच्या जवळचा परिचयच आहे, आपल्याकडे खिल्लार जातीचे भरपूर सोलापूर, सांगली, सातारा डिस्ट्रिक्ट यामध्ये आढळणारा हा ब्रीड आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे खिल्लार जोडी किंवा खिल्लारचे सिंग बघा, कलर व्हाईट असतो, दूध पण फार कमी असते, पण हे बैलगाडीसाठी किंवा शर्यतीसाठी आपण याचा यूज केला जातो। ओके, सेम कॅरेक्टरिस्टिक कुठं आढळतो, सोलापूर महाराष्ट्र, हे तुम्हाला नवीन आहे किंवा बऱ्याच जणांना दिसलं पण बघितलं असेल। ओके, सो बॉडी इज कॉम्पॅक्ट, सिलेंड्रिकल इन अपिअरन्स विथ शॉर्ट स्ट्रॉंगली लिम्स। ओके, त्याच्यानंतर हेड इज लाँग फोर हेड, लाँग नॅरो विथ कॉनवेक्स पल्च, बॅकपड वर्थ द हॉर्न्स। ओके, इयर्स आर स्मॉल पॉइंटेड, ऑलवेज फील्ड साईड अलर्ट, देन पेल येल्लो इनसाईड, म्हणजे इनसाईड जर बघितलं कानाचा तर येल्लो साईड दिसते। त्याच्यानंतर हॉर्न्स आहेत, लाँग आहेत, हॅलो आहेत आणि बॅकवर्ड डायरेक्शन आहेत, आईज आर ब्राईट आहेत, त्याच्यानंतर फाईन, त्याच्यानंतर टेल बघा, लॉंग रिचिंग टेल बिलो द हॉक जॉईंट पाशी, म्हणजे तुमचा शेवटचा जॉईंट आहे त्याच्याखाली येते, अडरल स्मॉल विथ वेल डिफाईंड क्वार्टर्स, अडर जे खालचं आहे म्हणजे इट इज स्मॉल आहे आणि वेल डिफाईंड आहे, बॉडी वेट 350 ते 350 फिमेल असू शकते, लॅक्टेशन इल्ड फार कमी आहे, 300 ते 600 kg। त्याच्यानंतर ॲक्च्युअल कॉल्विंग 50 ते 15 मंथ, त्याच्यानंतर
16-month bullocks are fast, powerful, draft animals and hence slightly value. Okay, त्याच्यानंतर हरिकर, these breeds are originated from the former principal state of Vijayanagaram, presently part of Karnataka. Okay, कर्नाटकमध्ये आढळणारा हा ब्रीड आहे. याच्यामध्ये फक्त फिजिकल कॅरेक्टर्स कुठले कुठले तेवढेच लक्षात ठेवा. इकॉनॉमिकली ओनली फॉर द ड्रॉप पर्पज ब्रीड्स आर देअर. द कलर इज ग्रे. दे आर कॉम्पॅक्ट, मस्क्युलर अँड मिडियम साईज ॲनिमल. द ब्रीड इज बेस्ट नो फॉर द ड्रॉप कॅपॅसिटी अँड स्पेशली फॉर द ट्रोटिंग ॲबिलिटी. ट्रोटिंग मीन्स देर इज अ रेसिंग, म्हणजे शर्यतीसाठी किंवा रेस लावण्यासाठी जी कॅबिलिटी आहे या या ब्रीडमध्ये आहे. त्याच्यामुळे ट्रोटिंग ॲबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. रेसिंगसाठी आपण वापरू शकतो. ट्रोटिंग मीन्स रेस लावणे किंवा शर्यतीसाठी दिस ॲबिलिटी, म्हणजे त्याच्यामध्ये एक खूबी आहे आपल्या या ब्रीडमध्ये. ओके, नेक्स्ट आहे अमृत महल. इट इज ओरिजिनेटेड इन हसन, चिकमंगलूर अँड चित्रदुर्ग डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटक. हे पण कर्नाटकमध्ये आढळलेलं आहे. त्याच्यामध्ये अमृत महल इज आर ग्रे कॅटल अँड देअर शेड वराईज फॉर्म ऑलमोस्ट व्हाईट टू द नियर ब्लॅक. द हॉर्न्स आर लॉन्ग एंड अँड शार्प अँड ब्लॅक पॉईंट्स. एवढं लक्षात ठेवा. दिस इज ऑल्सो ब्रीड इज फॉर द ड्रॉप पर्पज. ओके, नेक्स्ट रेड कंधारी. यू नो द रेड कंधारी, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम कंधार. दिस कंधार डिस्ट्रिक्ट और कंधार तालुका इन नांदेड डिस्ट्रिक्ट और महाराष्ट्र. रेड कंधारी इज ऑल्सो नोन एज अ लाल विन लाड लखीबा बुंदा. लखीबा बुंदा इट इज ऑल्सो कॉल्ड एज लोकल नेम. ओके, दिस ब्रीड ऑल्सो ब्रीड्स कॅटल. इट इज ब्रीडिंग ट्रॅक्ट कम्प्राइजेस अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड, लातूर अँड डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. द कलर इज युनिफॉर्म डीप डार्क रेड, सो इट इज कॉल्ड एज रेड कंधारी. हॉर्न्स आर ह्युमनली कर्व अँड मिडियम साईज. द बुलक्स आर यूज फॉर हेवी ॲग्रिकल्चर वर्क, फॉर द वेल फॉर द ट्रान्सपोर्टेशन. ऑल्सो कव्ज आर व्हेरी फेअरली क्वालिटी ऑफ मिल्क, पुअर क्वालिटी म्हणजे मिल्क फार कमी देतात. ओके, नेक्स्ट ब्रीड आहे बरपूर. इट इज फाउंड अराउंड द बरपूर हिल्स, म्हणजे भवानी तालुका ऑफ इरोडी डिस्ट्रिक्ट्स, म्हणजे पश्चिम बंगाल किंवा बरपूर याच्या एरियामध्ये आढळणार आपले. बरपूर कॅटल्स आर ब्राऊन कलर्स विथ व्हाईट मार्किंग्स. सम व्हाईट आर डार्क ब्राऊन. ॲनिमल्स आर ऑल्सो सीन. Animals are well built and compact and medium in size. It is used for the drop purpose. Okay, so drop purpose you are discussing about the, now the next is exotic dairy breeds of cattles. Okay, so exotic dairy, exotic means the breeds, the exotic means the cattle breeds belong to the group. It is called as Taurus and they have got a certain distinctive characteristics. It comparison with the indigenous cattles, they are high milk producers, they helps happiest cattles, top producers. Okay, exactly exotic means these are the breeds. Suppose they brought the Indian breeds and go to the other sides and they produce new breeds, it is called as exotic breeds. So example, Jersey, Holstein Friesian, Brown Swiss, Red Dane and Ayrshires. So these are the higher milkers, milk per producer breeds are there, it is cattles. Okay, first you are discussing about the Jersey. It is the smallest of the dairy types of cattle developed Iceland and Jersey. UK, Jersey ek navasa gaav hai, UK madhe adhe smallest breeds hai. In this India, it breed is optimized well as and widely used in cross breeding with the indigenous cows. ओके, ह्या ब्रीडचा यूज एकच आहे की जे क्रॉस ब्रीड म्हणतो, म्हणजे एक्झॉटिक मीन्स क्रॉस. दुसरं एक ब्रीड घ्यायचं, पहिलं एक ब्रीड घ्यायचं, तसं क्रॉस करून जे तिसरं ब्रीड तयार होईल त्याला आपण एक्झॉटिक किंवा क्रॉस ब्रीड म्हणतो. आता जर्सीचं आपण जास्त करून क्रॉस ब्रीडिंगसाठी तयार करतो, म्हणजे आपल्याकडच्या ज्या लोकल गाई त्यांच्याशी क्रॉस करून दुसरं जे ब्रीड तयार करतो त्याच्यासाठी आपण ते वापरू शकतो. टिपिकल कलर इज जर्सी कॅटल इज रेडिश फॉन किंवा रेडिश फॉन. डीज आर हेड्स देन कॉम्पॅक्ट अँड अँग्युलर बॉडी. दीज आर इकॉनॉमिकली प्रोड्यूस ऑफ मिल्क विथ 5.3% फॅट अँड टोटल पर्सेंटेज ऑफ सॉलिड नायट्रोजन फॅट्स. दीज आर द ब्रीड्स, स्मॉलेस्ट ब्रीड्स यू केमध्ये आढळतो. ओके,
Next है होलस्टीन फ्रिशियन. सो दिस ब्रीड वॉज डेवलप्ड इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ द नेदरलैंड, स्पेशली इन द फ्रिजलैंड्स. ओके, इट इज कॉल्ड एज फ्रिजलैंड. ही एच एफ म्हणू शकतो, होलस्टीन फ्रिशियन्स, एच एफ, होलस्टीन फ्रिशियन म्हणतो आपण, किंवा स्मॉल एट इज कॉल्ड एज एच एफ. ही तुमच्याकडे सगळ्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये वाढवणारी जात आहे, क्रॉस ब्रीड, एक्झॉटिक ब्रीड्स आहेत. दे आर बिल्ड अँड दे प्रोड्यूस लॉंगर ब्रीड. इट इज द लार्जर ब्रीड्स ऑफ दिस. इज स्मॉलेस्ट ब्रीड, विच इज द मॉलेस्ट ब्रीड्स, अँड दिस इज द लार्जर ब्रीड्स. ओके, जर्सी. सो दे आर द लार्जेस्ट डेअरी ब्रीड्स अँड मॅच्युअर काऊज वेट इज 700 किलोपर्यंत आहे, 700 ग्रेम. म्हणजे हे जे ब्रीड आहे मॅच्युअर आहे, लॉंगर ब्रीड आहे, आणि मोस्ट ऑफ द त्यांचं वजन 700-750 किलोप्रमाणे असते. दे हॅव टिपिकल मार्किंग ऑफ ब्लॅक अँड व्हाईट कलर्स, इझिली डिस्टिंग्विशेबल. द ॲव्हरेज प्रोड्युशन ऑफ दिस 6,000-7,000 kg पर लॅक्टेशन. ओवर द फॅट कंटेंट ऑफ दिस मिल्क काऊ इज 3.4 लो ॲज कम्पेअर टू द पर्सेंटेज लाईक दॅट्स. ओके, सो दिस ब्रीड इज मोस्टली रेअरली ऑर इट इज अ कमर्शियल फॉर्म लाईक दॅट इन इंडिया और महाराष्ट्र ऑफ दिस ब्रीड्स. ओके, मिल्क पर्पजसाठी दिस ब्रीड इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट इज अ ब्राऊन स्विस, द माउंटेन्स रिजन ऑफ स्विझरलँड्स, रेस ओरिजिन ऑफ ब्राऊन स्विस ब्रीड्स. इट इज फेमस इन द होम ट्रॅक फॉर इट इज रज्ड नेचर, गुड मिल्क प्रोड्युसर्स, अँड द करंट स्विस इज द एक्सलंट क्रॉस ब्रीड कॅटल, ऑप्टेन क्रॉसिंग ब्रीड विथ द रिकग्नाइज इंडियन ब्रीड्स ऑफ द कॅटल्स. ओके, नेक्स्ट आय रेड डेन, दॅट दिस इज द टिपिकल बॉडी कलर्स ऑफ दिस डेनिश ब्रीड्स, ऑर रेड, रेडिश ब्राऊन, इवन डार्क ब्राऊन. अर इट इज ऑल्सो हेवी ब्रीड्स, मॅच्युअर मेल्स वेईंग अप टू द 950 kg अँड मॅच्युअर फिमेल इज 600 kg. द लॅक्टेशन नीड ऑफ दिस इज डेअरी 3,000-4,000. ओके, सो दीज आर द एक्झॉटिक ब्रीड्स, मीन्स द ब्रीड्स इट इज यूज फॉर द क्रॉसिंग ऑफ द अदर ॲनिमल्स. ओके, अँड दे प्रोड्यूस ओनली मिल्क पर्पज, फिजिकल नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. ओके, थँक्यू. ओके, सर, लास्ट क्लास यू आर डिस्कसिंग मिल्क ब्रीड, वेल ब्रीड्स अँड ड्राफ्ट ब्रीड्स, अँड दिस इज द एक्झॉटिक ब्रीड्स. ओके, सो टुडे यू हॅव कम्प्लीटेड द ब्रीड्स ऑफ कॅटल्स डिपेंडिंग अपॉन क्लासिफिकेशन ऑन द युटिलिटी. ओके, सो इट इज जस्ट ड्राफ्ट ब्रीड, ड्वेल ब्रीड, ड्वेल म्हणजे दोन्ही पण ब्रीड आता या कॅटलचे संपलेले आहेत. एकच लक्षात ठेवायचं मुलांना तुम्ही, की ह्या सगळे लक्षात राहणार नाहीत. फक्त तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातील, व्हॉट आर द ब्रीड्स ऑफ इंडिया, किंवा व्हॉट आर द इंडिजियस ब्रीड्स, किंवा व्हॉट आर द मिल्क ब्रीड्स, किंवा इंडिज द मिल्क ब्रीड्स, किंवा इंडिज द ड्वेल ब्रीड्स, इंडिज द ड्राफ्ट ब्रीड्स विथ सुटेबल एक्झाम्पल, व्हॉट आर देर इज अ कॅरेक्टरिस्टिक फिक्चर. ओके, सो इन दिस PPT आय विल ऑल्सो गिव द नोट्स. या PPT-मधले तुम्ही फक्त त्याच्यामधले पॉईंट काढा आणि तुमच्या AHDT-च्या नोट्सबुकमध्ये फक्त त्याचं ओरिजिन, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि तुम्हाला जे काही पॉईंट वाटते ते त्याच्यामध्ये लिहून काढायचे एका बुकमध्ये. ओके, सो दीज ब्रीड्स ऑल्सो इन्क्लुडिंग इन द थेरॉटिकल पार्ट अँड प्रॅक्टिकल पार्ट्स. ओके, सो दिस इज द कम्प्लिशन ऑफ कॅटल ब्रीड्स अलॉंग विथ ड्वेल पर्पज, मिल पर्पज. ओके, सो थँक्यू फॉर दिस लिसनिंग माय व्हिडिओ. आय विल सेंड द नोट्स. ओके, डोंट वरी, यू हॅव टू जस्ट इम्पॉर्टंट ब्रीड्स, राईट, ओरिजिन, नेम अँड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. सो यू हॅव नॉट रिमेंबर मोर दॅन ब्रीड्स, ओनली इम्पॉर्टंट ब्रीड्स यू हॅव टू रिमेंबर इट अँड देन यू कॅन अंडरस्टँड इट्स. ओके.